पाटील जे आहेत जिल्हा अध्यक्ष, त्यांच्याकडे काँग्रेससाठी पैसे नाही आहेत तर आम्ही त्यांच्यावर भीक मागतोय आणि ते काँग्रेस कमिटीला पैसे पुरवतो. संदीप भैया पाटील जिल्हा अध्यक्षांना, तर तुम्ही आम्हाला भीक द्यावी. तुम्ही आम्हाला भीक द्या आणि ती भीक त्यांना देऊ. ॲडव्होकेट संदीप भैया पाटील जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पैसे नाही आहेत तर आज भीक मागून मी यांना पैसे देणार आहे. विषय असा आहे की हे काँग्रेस भवन हे जे पहिली जी दुकाने होत्या त्या रोडाच्या बाहेर होत्या. यांना पैसे कमवण्यासाठी यांनी दुकात्या दोन दुकाने मधी बांधल्या आणि यांच्या पैशांवर टेलिफोन बिल, यांच्या पैशांवर आमचं चाय पाणी बिल आणि हे सगळा खर्च त्या कपड्याच्या दुकानांवर होतो. उद्या उठून ॲडव्होकेट संदीप भैया पाटील जिल्हाध्यक्ष हे सकाळ जे आहेत हे काँग्रेस भवन सुद्धा गाण ठेवायला चुकणार नाहीत. पहिले जे काँग्रेस होती ही आल लेवलला मोठी होती. जसे संदीप भैया पाटील जिल्हाध्यक्ष झाले तेव्हापासून काँग्रेस एकदम खाली आली. ना येत आमचे नगरपालिका, ना राहिली आमच्याजवळ खासदार, ना राहिली आमच्याजवळ आमदार, ना राहिली आमच्याजवळ बँक, कुठल्याच काही आमचे जळगावमध्ये निर्माण नाही आहेत. तर संदीप भैया पाटलांनी अगर येत दुकानी इथून नाही हलवल्या तर इथं उपोषण आम बसवू आम्ही आणि आमर उपोषण करू.